कडक उन्हाळा आणि आंबा पर्व हे हिट समीकरण आहे आणि याच काळात खवय्यांना उत्तम आंबे चाखायला आणि अभ्यासायला मिळावे यासाठी गडचिरोलीच्या कृषी विज्ञान केंद्र सोनपूरने आंबा महोत्सवाचं आयोजन केलं आहे. हजारो शेतकऱ्यांनी आंबा महोत्सवात चवदार आंब्यांचा आस्वाद अनुभवला. कलेक्टर, सीईओ, सरपंच, आंबा, इमाम पसंद, जहांगीर, आम्रपाली, नागिन, सीता की सहेली ही व्यक्तींची अथवा पदांची नावे आहेतच. मात्र गडचिरोलीत सध्या सुरू असलेल्या आंबा महोत्सवात या आणि अशा सारख्या अनेक आंब्यांच्या जातींचं प्रदर्शन सुरू आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्र सोनपूरच्या वतीनं आंबा उत्पादकांना चालना देण्यासाठी आणि बाजारपेठ विकसित करण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आलाय. सुमारे 100 अधिक आंबा उत्पादकांनी यात सहभाग घेतलाय. कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आंबा उत्पादनात रस असलेल्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन देखील देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे गडचिरोलीतील तब्बल 40 विविध जातींच्या आंब्यांचे महोत्सवात प्रदर्शन आहे. गडचिरोली ही एक नैसर्गिक आणि रसायनमुक्त आंब्यांची बाजारपेठ म्हणून विकसित व्हावी हा या मागचा हेतू असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. या प्रदर्शनीमध्ये आतापर्यंत तरी मला याच्यापेक्षा मोठा आंबा आढळलेला नाही, त्याच्यामुळे मला खूप छान वाटत आहे या प्रदर्शनीमध्ये. आणि याच्यानंतरही जर असे कार्यक्रम व्हायला पाहिजे आपल्या जिल्हा लेवलला आणि त्याच्यामुळे एक आंब्याला चांगली मार्केटिंग मिळेल. तुमच्या आंब्यासोबत इतरही आंबा, इतर विविध प्रकारचे जातीचे आंबे आले, काय वाटतं तुम्ही हे प्रदर्शन बघून? हा, अशा प्रकारचे प्रदर्शनी दरवर्षी व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे मेन चांगली मार्केटिंग मिळेल. कलेक्टर आंबा आहे, त्याच्यानुसार हा साईज मोठा आहे शिव आंब्याचा, म्हणून मी स्वतः शिव नाव ठेवलो आणि हा चवीला पण गोड आहे आणि साईज पण जवळपास 1 ते 1.5 किलो पर्यंत अजी वाढ होते. हे आंबा आतापर्यंत कितीचे, म्हणजे कितीपर्यंत विक्री केली आता? 20,000 विकून झाले सर. नाही तर पहिल्यांदा चाललं की यापूर्वी कुठं पूर्ण? नाही, आपला गडचिरोलीला असं मी विकतो सर नेहमी, आता संपत आला, 2 दिवस राहिला विकायचा, मग संपला पूर्ण. तुमच्या आंब्यासोबत बाकी इतरही इथं आंबा महोत्सवात लागला, काय वाटलं तुम्ही या महोत्सव बघून? चांगला वाटलं सर, खास नेहमी व्हायला पाहिजे, पूर्ण आपल्या इथल्या लोकांना पूर्ण माहिती मिळेल आंबे कोणत्या प्रकारचे किती प्रकारचे असतात ते पूर्ण माहिती मिळेल आणि असे समोर आपले कास्तकार इच्छुक लावासाठी तयार होतील. दरम्यान गडचिरोलीत विविध बाजारात आंब्यांना चांगला भाव मिळत नसला तरी त्यांना रसायनमुक्त आंब्याची चव माहीत आहे. ते खवय्ये दरवर्षी आठवण ठेवून आंब्यांच्या पेट्या मागवत असल्यानं आंबा कमी असला तरी योग्य भाव मिळत असल्याचं मत आंबा उत्पादकांनी व्यक्त केलं आहे. देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली यांनी आज आपण द्वितीय आंबा महोत्सव आज आयोजित केला आणि त्यामध्ये स्थानिक वाहन आज 30 अधिक स्थानिक वाहन आपल्या कृषी आंबा महोत्सवामध्ये आलेले आहेत कृषी विज्ञान केंद्रामध्ये. आणि तसेच जे नेहमीचे आपले परंपरागत किंवा आपण जे सुधारित वाहन ज्यांना म्हणतो असे 25 इंट्रा जे गडचिरोलीमध्ये घेण्यात येतात किंवा पीक उत्पादक करतात असे शेतकऱ्यांनी त्यांची वाहन इथं आणून ठेवलेली आहेत आणि त्याची जैवविविधता जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. त्याचा रंग, आकार, त्या आणि चव ह्या तिन्ही बाबी आपल्याला इथे चाखायला मिळत आहे. तसेच त्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ, आंबा महोत्सवाचे प्रक्रियायुक्त पदार्थ यासाठी पण चांगली एक मागणी आपल्या ग्राहकांमार्फत मिळत आहे. तसेच स्थानिक वाहन जसे आपण त्याला गावठी आंबे ज्याला म्हणतो तर त्याच्यासुद्धा एक चांगली मागणी एक ग्राहकांमार्फत मिळत आहे आणि त्याच्या चवीला पण डिमांड येत आहे. तर जेणेकरून ज्या शेतकऱ्यांकडे आपल्याकडे गावठी आंबे आहेत किंवा स्थानिक वाहनचे आहेत तर त्यांनी त्याचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला खूप उपयोगात येणार आहे आणि ही जनजागृती करण्यासाठी आपल्याला हा आंबा महोत्सव एक माध्यम आपल्याला ठरणार आहे. आणि शेतकऱ्यांचा एक वाढता उत्साह आपण पाहत आहोत. इथे कमीत कमी 300 ते 400 शेतकऱ्यांनी आणि तसेच नागरिकांनी इथं भेट दिलेली आहे आणि त्यासोबतच एक चांगला विद्यार्थ्यांचं कृषी विद्यार्थी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी शाळांचे विद्यार्थी यांनासुद्धा म्हणजे जी पुढची पिढी आहे भविष्यातली जी पिढी आहे ज्यांना आंबा जतन करायचं आहे लागवड करायचं आहे याचंसुद्धा आपण त्यांना मार्गदर्शन करायचं सघन आंबा लागवड पद्धती आंबा प्रक्रिया तसेच नवीन त्याच्यावर आधारित उद्योग याबद्दलही आपण इथे आलेल्या शेतकऱ्यांना रसा जिभेचे हट्ट पूर्ण करणारे आणि तापमानासोबत लढताना शरीराला साथ देणारे हे आंबे पुराण गडचिरोलीतील खवय्यांची प्रतीक्षा करत आहे. कलेक्टर आणि सीईओंना भेटण्यासाठी आपणही इथे भेट दिलीच पाहिजे. पुढची बातमी